साहब आपले विचार मांडतील असे मी त्यांना विनंती करतो. तिकडे नाही मागे वळो. हम तो आहे साहब. तिकडे नाही मागे वळो. हम तो आहे साहब. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी जिल्हा परिषद निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर चतुर्थ श्रेणी नगरपालिका महानगरपालिका कंत्राटी संविदा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात 14 मार्च पासून बेमुदत संपाला सुरुवात झाली. आपण आज या समन्वय समितीचे निमंत्रक आदरणीय चटगुणवर साहेब, सचिव श्री रतनजी शेंडे साहेब यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्याला आपण या प्रचंड आणि विशाल मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलं आणि या आयोजनात अनेक संघटना सहभागी आहेत. कोळची ते सिरोंचा 450 किलोमीटरच्या अंतरावरून या ठिकाणी प्रचंड गर्दी करत ज्या कर्मचारी बंधवांनी सहभाग केला त्या सर्वांना मी समन्वय समितीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी 4 फेब्रुवारी 2023 मराठवाड्याच्या संपाच्या संदर्भामध्ये दौऱ्यावर होतो. सकाळी 12 वाजता हिंगोलीची सभा घेतली, 4 वाजता मी परभणीला गेलो आणि नांदेडची सभा शेवटची होती. रस्त्यांचे काम चालू होती मराठवाड्यात, सभांना उशीर होत गेला आणि ज्या वेळेला नांदेडला मी 7:30 वाजता पोहोचलो सारखी फोन सुरू होती. 4 फेब्रुवारीचा पहिला शनिवार होता. मी ज्या वेळेला सभागृहात पोहोचलो माझी अपेक्षा होती सभागृहात 20-25 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित असतात. ज्या वेळेला सभागृहात पाऊल ठेवला त्यावेळेला मला त्या सभागृहात 150 ते 200 प्रतिनिधी 7:30 वाजता उपस्थित होते. मित्रांनो, माझ्या भाषणाची सुरुवात रात्री 8:30 वाजता झाली. मी सर्वांना अभिनंदन करीत सांगितलं की इतक्या रात्री आपण या संपाच्या पार्श्वभूमीच्या सभेसाठी उपस्थित आहात. मी आपली दिलगिरी व्यक्त केली पाहिजे की मी उशिरा पोहोचलो. त्यात एका कर्मचाऱ्यांनी उभं होऊन सांगितलं, साहेब तुम्हाला दिलगीर होण्याची गरज नाही, ज्या 7-8-9 ऑगस्ट 2018 संपातून तुम्ही आम्हाला 5 दिवसाचा आठवडा मिळून दिला त्यात पहिला शनिवार आणि तिसरा शनिवारांचा समावेश आहे. या दिवशी जर रात्री 7:30 वाजता जर आम्ही 150 समजा प्रतिनिधी उपस्थित असून तर आम्ही उपकार केले नाही, चळवळीनं केलेल्या समन्वय समितीने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून कोणची पासून सिरोंच्या पर्यंत आलेला प्रत्येक नागरिक प्रत्येक कर्मचारी या ठिकाणी ठाण मांडून बसलेला आहे. मित्रांनो, मी रत्नागिरीला मागच्या 5 तारखेला मार्चच्या प्रचाराच्या दौऱ्यावर सायंकाळी मला रत्नागिरीच्या पत्रकारांनी घेरलं आणि त्यांनी सांगितलं की तुमचा सरकार बद्दल मत काय आहे. मी त्यांना सांगितलं ज्यांना धक्का मारून सुरू केली जातात तिला कार म्हणतात आणि ज्याला धक्का मारून त्याची सुरुवात होत नाही तिला सरकार म्हणतात. फार हसत. मित्रांनो, आपण जुनी पेन्शन योजनेचा विषय घेऊन आणि राज्यातील
राज्यांचा प्रामुख्याने विषय घेऊन आपण सरकारला 24 फेब्रुवारीला नोटीस दिली. सरकारने आपल्याला 13 मार्चला चर्चेला बोलवलं. नाव लोकांच्या सुकाणू समितीमध्ये माझा ही समावेश आहे. मी प्रत्येक घटनेचा साक्षीदार आहे. ज्या वेळेला माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाचे मधुकुमार श्रीवास्तव साहेब यांच्याकडे 10:30 चर्चेला सुरुवात झाली. तब्बल पाऊण तास चर्चा चालली. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, लेखा व कोषागार विभागाचे अपर सचिव, सामान्य प्रशासन सेवा विभागाचे अपर सचिव, विविध खात्यांचे अपर सचिव त्या ठिकाणी उपस्थित होते. पाऊण तासाच्या चर्चेत अर्धा तास आपल्या निमंत्रकांनी माननीय काटकर साहेबांनी संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जीवन वास्तवांचं संपूर्ण विवेचन आणि तपशील सादर केला. सर्व आयएएस अधिकारी त्याला शांतपणे ऐकत होते आणि शेवटचं उत्तर त्यांचं एकच होत की आम्हाला फक्त अभ्यासाला वेळ द्या, आम्ही चर्चा करतो, अभ्यास करतो, फक्त संप तेवढा मागे घ्या. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून संप करतो, त्यात आमची जुनी पेन्शन योजना हा कायम विषय. आम्ही कुठलीही माघार घेतली नाही. त्यांनी सांगितलं माननीय विधान भवनातून माननीय मुख्यमंत्र्यांचा फोन आहे, आता आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊया, 12:30 त्यांच्याकडे बैठक आयोजित केली. आम्ही विधान भवनात गेलो. समिती कक्षांमध्ये संपूर्ण वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुकाणू समितीचे 9 सदस्य आम्ही त्या ठिकाणी बसलो. आमच्या राज्यमंत्री दादा पवार, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब आणि या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित होते. तब्बल 10:15 चर्चा झाली. आम्ही चर्चेची सुरुवात करून प्रास्ताविक केलं. सर्व पातळीवर आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिली बॅटिंग सुरू केली. ते म्हणाले की आम्हाला कर्मचाऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेबद्दल आदर आहे, त्यांचा दर्जा राहिला पाहिजे, आम्ही त्यांच्या अडचणी समजू शकतो, परंतु सरकारला आपण वेळ दिली गेली पाहिजे. आम्ही सांगितलं की 7-8 ऑगस्ट 2018 रोजी 3 दिवसाचा संप महाराष्ट्रात केला, त्यावेळेला आपण मुख्यमंत्री होता आणि त्यावेळेला आपण सांगितलं होतं की आम्ही अभ्यास गटाची समिती नेतो. 19 जानेवारी 2021 ला आपण त्या राज्याच्या वित्त राज्यमंत्री केसरकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. 5 वर्ष झाले, समितीचा अहवाल अद्याप बाहेर आला नाही. समित्यांवर समित्या, आयोगांवर आयोग तुम्ही नेमणार आहेत हे आम्हाला माहिती आहे. त्या समितीचा अहवाल 5 वर्ष आला नाही, तर या समितीचा अहवाल कसा अभिप्रेत करता की तुम्ही 3 महिन्यात येईल? ते म्हणाले की तुमचा राज्यकर्त्यावर विश्वास नसेल तर आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमूया. आमच्या निमंत्रकांनी सांगितलं कसा विश्वास करायचा आम्ही, ज्या बक्षीस समितीवर तुम्ही बक्षीस समिती प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमली, तिना वेतन त्रुटीच्या बक्षीखंड समितीच्या 2 मध्ये विश्वासघात केला कर्मचाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीचा कुठे विचार झाला नाही, अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्ही विश्वास का ठेवावा असाही प्रश्न आम्ही तपशीलवार मांडला. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. मित्रांनो, त्यांनी सांगितलं
की एकूणच परिस्थितीचा विचार करता आपल्याला समन्वय समितीने आपल्याला समिती नेमल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही हे म्हणलं त्यांच्याकडे की तुम्ही कसा विश्वास व्यक्त करता आम्हाला कसा विश्वास देता की जी समिती नेमणार आहात ती समिती जुनी पेन्शन योजना देण्यास समर्थन करेल किंवा आपला अहवाल देईल हे तुम्ही आम्हाला आता कसं सांगू शकता ते आधी निश्चित करा. ही समिती तुम्ही जे म्हणाल तसं घडेल कदाचित कदाचित नाही घडेल पण जुनी जुनी पेन्शन योजना आम्ही देऊ शकू या समितीचा अहवाल येईल याची काय हमी आहे असा प्रश्न विचारल्यावर मात्र त्यांनी उत्तर झाले. मित्रांनो पाऊण तास एक तासाच्या चर्चेत अनेक विषयांतर झाले. आम्ही सांगितलं महाराष्ट्र हे आधुनिक महाराष्ट्र आहे विकसित आहे आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे विचारांच्या दृष्टीनेही चांगला आहे हे तुम्ही मानता आम्ही तर म्हणतो पण राज्यकर्ते म्हणून तुम्ही मानता. जर हे जर आर्थिक दृष्ट्या राज्य जर सक्षम आणि मजबूत असेल तर मग झारखंड असेल छत्तीसगड असेल राजस्थान असेल हिमाचल प्रदेश असेल पंजाब असेल या राज्यांनी जर आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिली असेल तर मग महाराष्ट्र राज्य आपली जुनी पेन्शन का देऊ शकत नाही हा कळीचा मुद्दा आहे. या बाबतीतही आम्ही प्रश्न मांडला. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी लगेच कागद बोलवले त्यांची कागद तयार होती ते म्हणाले हा एसबीआयचा रिपोर्ट आहे यामध्ये 120% भार येईल यामध्ये राजस्थानला 220% भार येईल 175% छत्तीसगडला भार येईल. मला असं वाटतं की तिथले आयएएस अधिकारी हे एमपीएससी पास करून आले आणि आपल्यातले आयएएस अधिकारी हे सेंट्रल गव्हर्नमेंट मधून आले. तिथल्या आयएएस अधिकाऱ्यांनी कधी अभ्यास केला नसेल. आपले उपमुख्यमंत्री म्हणतात की त्यांनी ज्या वेळेला आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणाले की याच्यामध्ये प्रॅक्टिकल काही नाही आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीची समिती नेमली समिती न नेमता जुनी पेन्शन दिली. मित्रांनो ज्या राजस्थान सरकारनी ज्या छत्तीसगड किंवा 5 राज्यांनी जुनी पेन्शन योजना दिली त्या पेन्शनच्या संदर्भामध्ये सरकारचा केंद्र सरकारचा नकारात्मक निर्णय आहे. ते पुढे बोलताना म्हणाले माननीय मुख्यमंत्री फार समंजस आहे. माननीय उपमुख्यमंत्री म्हणाले की नीती आयोग सुद्धा यावर अभ्यास करत यावर राष्ट्रीय प्रणाली सुद्धा अभ्यास करत राष्ट्रीय आणि केंद्र सरकार अभ्यास करत. हा आम्ही म्हटलं हे खरं आहे. आर्थिक दृष्ट्या पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही हा प्रश्न महत्वाचा नाही. मित्रांनो प्रश्न हा आहे की केंद्राचा सरकार जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत राज्याचा सरकार हो म्हणत नाही ही खरी त्या पाठीमागची मेक आहे. मित्रांनो जुनी पेन्शन योजना देणं जुनी पेन्शन योजना देणं हा आर्थिक व्यवस्थेचा भाग ठरू शकत नाही तो सामाजिक अस्मितेचा प्रश्न आहे सामाजिक स्थित्यंतराचा प्रश्न आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांना आपण जुनी पेन्शन दिली पाहिजे ही मागणी आम्ही त्या दिवशी लावून धरली. आम्ही ही मागणी लावून धरल्यानंतर जेव्हा 2 तास भर झालं चर्चेची कोंडी फुटत नव्हती आणि आम्ही शेवटी त्यांना सांगितलं की तुम्ही समिती जरूर निर्माण करा पण आज तुम्ही आमच्या सरकार असा निर्णय घेत आहे की जुनी पेन्शनच धोरण आम्ही स्वीकारतो जुने पेन्शनची योजनेच धोरण आम्हाला मंजूर आहे ही मागणी आज आम्ही घोषित करा आम्ही संपाचा पुन्हा विचार करतो. मुख्यमंत्री म्हणाले की जेवण केल्यावर स्वयंपाक केल्यासारखं बोलायला फार हुशार आणि मग चर्चेची कोंडी फुटली नाही चर्चा निष्फळ झाली आणि आम्ही बाहेर आलो आणि संप कायम राहिला. मित्रांनो ज्या 5 राज्यांमध्ये
जुनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर त्यांचा नोटिफिकेशन निघाला आणि ते केंद्राकडे पाठवलं. आमच्या पगारातला 14% भाग, कर्मचाऱ्यांच्या पगारातला 10% आणि सरकारचा 14% हिस्सा, ही रक्कम ज्या वेळेला केंद्राकडे जमा झाली त्यावेळेला त्या रकमेची मागणी या 5 राज्यांनी केली. या केंद्र या देशाच्या निर्मला सीतारामन अर्थमंत्री काय म्हणतात की 19 सप्टेंबर 2013 ला जो पीएफआरडीए बिल पार्लियामेंट ऍक्ट झाला त्यामध्ये एकदा गुंतवलेली रक्कम 58 वर्षापर्यंत काढता येत नाही, तोपर्यंत तुम्हाला ही रक्कम देता येणार नाही. तुमची आमची रक्कम कुठे गुंतवली आहे? एक यूटीआय मध्ये, दुसरा एसबीआय मध्ये आणि तिसरी इन्शुरन्स मध्ये. ज्या इन्शुरन्सनी आणि म्हणून तुमच्या आमच्या पैशाचा ज्या वेळेला विचार करतो, नोटाबंदी आली, जीएसटी आली, 23 लाख कर्मचारी होते 2010 पर्यंत. आज 2023 चा रिपोर्ट बघतो आम्ही, परवाच्या वृत्तपत्रात सरकारनं केलेली जाहीर केलेली आकडेवारी काय सांगतो, 2,97,000 कर्मचारी नियमित पदांपैकी रिक्त आहेत, 6 लाख पद 5व्या वेतन आयोगाच्या 5व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर दर 5000 वर्षाला 3% पद रिक्त झाली. आणि आज 3% रिक्त झालेली पदे सरकारने भरली नाहीत. ज्या वेळेला फडणवीस साहेबांचं सरकार 2014 ला सत्तेवर आलं त्यावेळेला 15 जून 2015 ला एक शासन निर्णय काढला आणि त्यांनी भरती बंद केली. गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली, आम्ही त्या दिवशी त्यांना समजावून सांगत होतो की गेल्या 23 लाख कर्मचाऱ्यांची संख्या 17 लाख कर्मचाऱ्यावर आली, 3 लाख कर्मचारी रिक्त आहेत आणि 3 लाख कर्मचारी तुम्ही उच्च शिक्षित असलेले कंत्राटी कर्मचारी, बीआरसी असेल, सीआरसी असेल, निषेधन असेल, सर्व शिक्षा असेल, एनआरएचएम असेल, एमजी नरेगा असेल, अशा वेगवेगळ्या तापा असेल, कंत्राटी संगणक परिचालक असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमांना वेगवेगळ्या संवर्गामध्ये 5,000, 10,000, 15,000 रुपयाच्या पेन्शनमध्ये तुम्ही त्यांचं शोषण करताय, तुम्ही त्यांचा एक प्रकार बळी घेत आहात. ही परिस्थिती दर मग त्यांचं 3 लाख कर्मचाऱ्यांचं थांबलेलं पगार, वाचलेलं पगार आणि 3 लाख कर्मचाऱ्यांच्या कंत्राटीकरणाचा वाचलेला पगार गेला कुठे? मग आम्हाला 6 लाख कर्मचाऱ्यांमध्ये वाचलेला पैसा जर तुम्ही आज कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनसाठी देऊ शकत नसाल तरी हा गंभीर विषय आहे. माननीय मुख्यमंत्री विधानसभेमध्ये म्हणतात की कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनच्या संदर्भामध्ये 1,10,00,000 रुपये खर्च होतील आणि मग 1,50,000 मोर्चा निघाल्याच्या नंतर ते सांगतात ती धमक आमच्यात आहे, ती धमक आमच्यात आहे, आमच्या सरकारमध्ये आहे. आणि परत या हिवाळ्यात परत आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये म्हणतात की कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 60% रक्कम खर्च होतो. खरं काय माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या 1 तासाच्या चर्चेत मित्रांनो माननीय काटकर साहेबांना त्यांना सांगितलं, साहेब आम्हाला जुनी पेन्शन मिळेल या आशावादाने आम्ही आहोत. गेल्या अनेक 60 वर्षांमध्ये समन्वय समितीने अनेक प्रश्न हाताळले, अनेक अधिकार मिळवून घेतले, तो प्रश्न आम्ही कसा मिटवायचा तो आम्ही मिळवू. परंतु आम्हाला लाज वाटते, आम्हाला व्यर्थ होतात की ज्या वेळेला या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहामध्ये सांगतात की कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 83% खर्च होतो. साहेब तुमचा ड्रायव्हर सुद्धा हा सरकारी कर्मचारी आहे. या देशातल्या योजना राबवताना, राज्याच्या योजना राबवताना, शाळेत मुलांना शिकवताना, आरोग्याच्या योजना राबवताना, कोरोना सारख्या महाभयंकर रोगामध्ये सुद्धा सगळे वर्क फ्रॉम होम होते, सारे नेते लपलेले होते आणि आमचा कर्मचारी वर्ग आणि पोलीस वर्ग नाक्यावर, सीआरसी सेंटरला, ट्रिपल सेंटरला, हॉस्पिटलमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये काम करत होता. एक पाय आणि खाली एक पाय त्याचा होता अशा परिस्थिती
स्थितीत काम करत असताना कुठलाही खाजगी कर्मचारी या व्यवस्थेमध्ये काम करायला आला नाही मित्रांनो, हेही आम्ही त्यावेळेस सांगितलं. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आम्ही सांगताना सांगितलं, वेदना होतात की खऱ्या अर्थानं कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 23% आणि पेन्शनवर फक्त 12% असा 35% जास्त खर्च होत नाही. आमची अभ्यासपूर्ण आकडेवारी आहे आणि ही आकडेवारी 2020 तुमच्याच अर्थसंकल्पात सादर झालेल्या प्रत्यक्ष खर्चाच्या बाबीवरची. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आता अर्थसंकल्प सादर केला, 97 कोटीचा अर्थसंकल्प आहे. चुकीचा किती? 97,000 कोटीचा. कुठून आणणार आहे ते 97,000 कोटी? कुठून आणणार आहे? ज्या शेतकऱ्यांचे 3 कृषी कायदे तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये पारित करून शेतकऱ्यावर अन्याय केला, ज्या दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांना आपल्याला 700 लोकांचा बलिदान देऊन 1 वर्षभर थंडी उन्हात पावसात संघर्ष ज्या शेतकऱ्यांनी केला त्यांची दया तुम्हाला आली नाही, आणि काल तुम्ही मात्र शेतकऱ्यांना 6,000 त्यांचे 6,000 तुम्ही वाढवून घोषणांचा पाऊस पाडला, घोषणांचा महापूर आणला. कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना पैसे देणार आहे? 97,000 कोटी तुमच्या तिजोरीत तुटत आहे. हे डोळ्यामध्ये दुर्फेक होणारी गोष्ट. ज्या प्रदेशामध्ये ज्या राज्यांनी पाच राज्यांनी अंशदायी पेन्शन योजना रद्द केली, 6 फेब्रुवारीला जय जवान उमेश चंद्र चिरबुले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उमेश चंद्र चिरबुले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 6 फेब्रुवारीला माननीय या देशाचे प्रधानमंत्री 5 राज्यांनी जुनी पेन्शन लागू केल्याच्या नंतर एनपीएसची रक्कम परत देण्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला चर्चा झाली त्यावेळेला काय म्हणतात राज्यसभेमध्ये, जिन राज्यों ने 5 राज्यों ने जो पुरानी पेन्शन बहाली की वो पाप है, पुरानी पेन्शन देना ये पाप है. माननीय जी प्रधानमंत्रींना आमचा सवाल आहे ऑल इंडिया एम्प्लॉई फेडरेशनच्या फाउंडेशनचा की जर काम करणाऱ्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या जनतेची सेवा करणाऱ्या शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या आरोग्याची सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर जुनी पेन्शन देणं पाप असेल तर आमदार खासदारांना तुम्ही जुनी पेन्शन देऊन कशाला पापाचे भागीदारी होतात? का तुम्ही पुण्यकर्मांना त्यांची पेन्शन रद्द करून टाका, तुम्ही पुण्याचे साक्षीदार व्हा ना कधीतरी. ही मागणी ही आता जोर धरू लागलेली आहे. मित्रांनो एकच तुम्हाला सांगितलं पाहिजे, या सरकारला तुम्हाला काही देणं घेणं नाही. ज्या दिवशी तुम्ही 58 वर्ष म्हणून घरी जाणार, काल सायंकाळची बातमी बघा, जे परवा पर्यंत अदानी 2 नंबरवर होते, जशी डमी कंपन्या आहेत अशी घोषणा झाली, आर्थिक सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला, त्याबरोबर अदानीचा क्रमांक जगाच्या श्रीमंतीत 25 पुढे गेला. कशावरून गेला? शेअर मार्केट गडगडले. ज्या शेअर मार्केट महिनाभराच्या कंपनीने दिलेल्या अहवालावर 2 नंबरचा श्रीमंत माणूस 26 क्रमांकावर जात असेल तर तुमचे गुंतवलेले पैसे तुमचे गुंतवलेले पैसे ज्या कर्मचाऱ्यांनी आपले 10% आणि 14% सरकारच्या रक्कम गुंतवली, आम्ही त्या दिवशी याचा स्पष्टीकरण माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्र्यांना दिलं की तुम्ही कर्मचाऱ्यांचे 10% रक्कम जीपीएफ मध्ये जमा करा, तुम्हीच वापरा, आणि 14% रक्कम तुमची आहे तीही तुम्हीच ठेवा, तीही तुम्हीच वापरा, काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? पण यांचा प्रॉब्लेम वेगळा आहे. यांचा प्रॉब्लेम हा आहे की हे कर्ज काढतील आणि कर्ज काढून रस्ते बांधतील, पुलं बांधतील, त्यातून वेगळा, आणि अजून तुमचे आमचे पैसे शेअर मार्केट मध्ये गुंतवतील आणि तिथून कर्ज माफी घेऊन
तो पुन्हा विषय वेगळा. आणि मग जर आता पैनाबऱ्याच्या मध्ये जर अदानी 25 क्रमांकावर जात असतील तर 58 वर्षानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली एलआयसी मध्ये असेल, एसबीआय मध्ये असेल, यूटीआय मध्ये केलेली रक्कम तुम्हाला 58 वर्षाच्या नंतर खरंच परत मिळेल याची गॅरंटी आहे का तुम्हाला? नाही. मित्रांनो, फार वाईट अवस्था ही, फार वाईट. आज जो कर्मचारी सेवानिवृत्त होतो आणि ज्याला ओपीएस लागू आहे त्याला 30,000 पगार असेल तर एनपीएसच्या कर्मचाऱ्यांना त्याला 15,000 पेन्शन मिळते आणि एनपीएसचा पगार घेणारा माणूस त्याचबरोबरीनं 2200 रुपये पगार घेतो. त्यामुळे 2200 रुपये हा तो पेन्शन घेतो. या 2200 रुपयात आज महिनाभर तुम्हाला इंधन गॅस मिळू शकत नाही, तुमची चूल पेटू शकत नाही, तुमच्या पोटामध्ये अन्नाचा घास जाऊ शकत नाही. आणि तुम्ही कधी आत्महत्या केल्या तर 2200 रुपयात तुम्हाला पेटवायला इंधन भेटू शकत नाही. ही अवस्था या देशातल्या राज्यकर्त्यांनी आमच्या पुढे उभी केलं. आणि म्हणून मित्रांना सांगतो की म्हातारपणात कधीतरी आता पेन्शन आहे म्हणून सुनं परत तरी पोचतात की त्यांच्या निमित्तानं मला पेन्शन भेटत. या दिवशी तुम्हाला पेन्शन भेटणार नाही. एक तर तुम्हाला आत्महत्या करावी लागेल, नाही तर घरचे लोक तुम्हाला आत्महत्या करणार पडी रे तुम्हाला भाग कर पाडतील. ही अवस्था या देशामध्ये यायला. आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांना तासभराच्या चर्चेत हेही सांगितलं की साहेब तुमची अशी इच्छा आहे की सन्मानाने आम्ही 58 वर्षापर्यंत नोकरी केल्यावर आणि घरी गेल्यावर भाजीपाला विकावा, हा सरकारचा आदर्श आम्ही घ्यावा, हा दर्जा आम्ही टिकवावा. ज्या शिक्षकांनी मुलांना शिकवलं त्या मुलांना तुमची कंत्राटदारी करणाऱ्या सिमेंट रस्त्यांच्या कामावर आम्हाला मॅनेजर म्हणून घेणार आहात त्या शिक्षकाला? ही अवस्था या राज्यात निर्माण करणार आहात? मित्रांनो, काय चाललंय? आणि म्हणून विचार करा की या देशातला प्रत्येक पैसा, या राज्यातल्या तिजोरीतला प्रत्येक पैसा आम्ही इन्कम टॅक्स भरतो, आम्ही जीएसटी भरतो, आम्ही प्रोफेशनल टॅक्स भरतो, आम्ही शेतकऱ्यांची निर्वाह. मिसाल तर आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक माणूस वर्ग 3 वर्ग 4 सामान्य घटकातला माणूस आहे. कशाचे समृद्धी महामार्ग बनतात ज्याच्यामध्ये तुम्हाला गाडी चालवायला, गाडी घेण्यासाठी या माझ्या कोणत्याही तरुण कंत्राटी बांधवाकडे पैसे नसणार आहेत. त्या समृद्धी महामार्गाचा काय उपयोग होणार आहे? या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ज्या वेळेला आम्ही विचार करतो त्या कंत्राटी कर्मचाऱ्याची अवस्था आज माहीत आहे की 4 वर्ष त्याचा कुटुंब टिकेल की नाही, त्याच्या मुलांना शिक्षण घेता येईल की नाही, अशी परिस्थिती आज आहे. आणि म्हणून आपल्याला मित्रांनो संघर्षाशिवाय पर्याय नाही. 1977-78 मध्ये या समन्वय समितीने 54 दिवसाचा संप केला. गेल्या 2 वर्षापूर्वी एसटी कामगारांनी संप केला, प्रचंड जीवाच्या आकांतांनी संप केला. इतका कठीण संप करणं ती आपल्यासाठी कदाचित नांदी असेल त्या वेळेला की त्यांनी आपल्या पुढे तो आदर्श उभा ठेवला. एसटी कधी बंद झाली नव्हती पण एसटी बंद झाली. सस्पेंड केलं, टर्मिनेट केलं, गुन्हे दाखल झाले, पगार थांबवले. वाहन चालक सुद्धा खाजगी पद्धतीच्या टॅक्सीवर जाऊन आपल्या मुलांच्या ट्युशनचा खर्च, आपला मुलगा उच्च शिक्षणासाठी असेल तर त्याचा खर्च, चूल बांधण्याचा खर्च केला. अनेक वाहन चालकांनी, अनेक एसटी कामगारांनी आत्महत्या सुद्धा केला या सरकारच्या काळामध्ये. त्यांची मागणी फक्त एकच चुकीची होती की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर. मित्रांनो, तो विषय सोडा, पण जिल्हा परिषदेचे कर्मचारी सुद्धा राज्य सरकारी कर्मचारी नाही. पण 77-78 संपात आणि 75-37 दिवसाच्या संपात आम्ही संघर्ष एकजुटीने केला. आणि म्हणून त्यावेळेच्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आणि भत्ते आणि आम्हाला पेन्शन आणि रजनचे नियम लागू होऊ शकले. आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो आज आम्ही पेन्शनचे दावेदार आहोत. म्हणून आम्ही आज पेन्शनचे दावेदार आहोत. मित्रांनो, परवा सरकारला मेस्माचा निर्णय काल झाला. काही आमदार जसे बाहेर गेले विधान परिषदेमध्ये यांची
बहुमत नव्हतं. जसे काही आमदार बाहेर गेले तसा तो सूची पटलावर आली आणि एका मिनिटाला मेस्माचा कायदा पास झाला. काय चाललंय देशात? ज्या देशात ज्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही, ज्या मजुरांना न्याय मिळत नाही, त्या बाबतीमध्ये आमच्याकडे एकच शस्त्र होतं, लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणं. आणि त्याही बाबतीत ते आता मेस्मा लावायला पुढे निघाले. परवाची समिती काय सांगतं माहितीये? परवा तर जीआर निघाला 14 तारखेला, ती समिती स्थापन करण्याचा जो जीआर बाहेर आला त्या जुन्या पेन्शनच्या अभ्यासासाठीची समिती नाही आहे ती. तुम्ही लक्षात घ्या, बघा किती हुशार असतात ते. ते आर्थिक आणि सामाजिक अभ्यास करून तुम्हाला काय देता येईल, म्हणजे अजूनही त्यांना जुनी पेन्शन द्यायची नाही, हे लक्षात घ्या. आणि जे जुनी पेन्शन देणार नसतील तर विचार करा, आम्ही 7-8-9 ऑगस्टला 3 दिवसाचा संप केला, त्याही वेळेला हे मुख्यमंत्री होते. चर्चेला गेलो त्याही वेळेला वर्षा बंगल्यावर 1.5 तास प्रचंड चर्चा झाली होती. एनपीएस मधल्या जुनी हक्क परिषदेच्या काही मित्रांचं म्हणणं असं होतं, आम्हाला वेतन आयोग मिळाला नाही तरी चालेल, पण आम्हाला एक जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. मित्रांनो, आम्ही तो संप 7व्या वेतन आयोगासाठी केलाच नव्हता, कारण 9 जुलै 2019 ला ऑलरेडी बक्षीस समितीची स्थापना झालेली होती. आणि 7-8-9 ऑगस्टला जर संप 3 दिवसाचा केला तो कशासाठी केला होता? तो संप यासाठी केला होता मित्रांनो की 4 वर्ष माननीय मुख्यमंत्री बोलले नाही. आणि मग अशा मुजोर सरकारच्या विरुद्ध एकदा तरी कर्मचाऱ्यांची ताकद दिसली पाहिजे, यासाठीचा तो संप होता. 3 दिवसाच्या संपातून आम्ही 30 वर्षाची नंतरची कालबद्ध पदोन्नती मिळवली. आणि आम्ही या महिलांसाठी 6 महिन्याची बाल संगोपन रजा मिळवू शकलो आणि 5 दिवसाचा आठवडा आम्ही मिळवू शकलो. तिथे थांबलेलो नाही, केसरकर समितीची निर्माण निर्मिती त्या ठिकाणी करावी लागली. आणि एवढंच नाही तर एनपीएस मध्ये काम करणारा आदर कर्मचारी 10 वर्षात मृत्यू पावला तर 10 लाखाचा अनुदान मिळवण्याचा निर्णय सुद्धा 7-8-9 च्या संपातून आम्ही मिळवू शकलो. आणि एनपीएसच्या कर्मचाऱ्यांचा 14% हिस्सा सरकारला भरावा लागावा हे सुद्धा आम्ही मिळवू शकतो. 3 दिवसातून जर आम्ही हे यश मिळवू शकतो, 3 दिवसातून आम्ही जर हे यश मिळवू शकतो तर बेमुदत संपातून आम्ही का मिळवू शकत नाही हे सरकारने असं कसं देत नाही? एकच मिशन. मित्रांनो, खूप घाबरण्याचं कारण नाही. सरकारमध्ये एवढं मोठं जेल नाही आहे अजूनही, एवढ्या मोठ्या कारागृहाची उत्पत्ती नाही आहे की महाराष्ट्रातले 17 लाख कर्मचारी त्या ठिकाणी. ज्या दिवशी सुनील सटगुरूंना अटक होण्याचा प्रश्न येईल त्या दिवशी मी 1 पाऊल पुढे टाकून म्हटलं पाहिजे की मलाही घेऊन जा. केवळ टोपी टाकून चालणार नाही तर त्या टोपीच्या खाली संघर्षाची ताकद लपली गेली पाहिजे. मित्रांनो, एक माणूस मागे लागला पाहिजे, मी पण त्याचा भाग आहे, मलाही घेऊन जा. आणि आम्ही ज्या दिवशी जैन भरो आंदोलन करायला सुरुवात होईल त्या दिवशी सरकारचा मेस्मा पायदळी तुडवला जाईल. मित्रांनो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून सरकारचा खूप विचार करण्याची गरज नाही. मी मगाशी मोर्चात असताना मला एका कॅबिनेट मंत्र्यांच्या ओळखीचा फोन आला, मी यांच्या कानात सांगितलं धनपाल भाऊ, ते म्हणाले की सरांना तुमच्याशी बोलायचं आहे खासगी. मी म्हणालो आत्ता मी मोर्चात आहे, मी सायंकाळी बोलेल. ठीक आहे, संपाच्या संदर्भात त्यांना जाणून घे. आता त्यांना कळलं, परवापर्यंत कळलं नाही. परवापर्यंत ते म्हणत होते की एवढ्या संख्येनं तुम्ही रस्त्यावर येणार हे कधीही त्यांना स्वप्नात वाटलं नाही. ज्या वेळेला गर्दी बघितली, नाशिकाची गर्दी, पुण्यातली गर्दी, पालघरची गर्दी, नागपुरातली गर्दी, प्रचंड मोर्चे 20-30 हजाराचे मोर्चे. तुमच्या प्रश्नासाठी 12 तारखेला नाशिक वरून विधानसभेवर कूच करणारा शेतकऱ्यांच्या मोर्चा सुद्धा आपली मागणी आहे. मित्रांनो,
कंत्राटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी त्या ठिकाणी आहे. वा वा, विचार करा. शेतकरी आमच्या प्रश्नासाठी तयार आहे. आम्हाला सरकार फक्त कर्मचाऱ्यांच्या आणि सामाजिक जनमानसांमध्ये बुद्धिभेद करतं आणि आपल्या विरुद्ध वातावरण निर्माण करतं. आम्हाला सगळ्यांना ताटवाडीने राहावं लागेल. सरकारच्या कोणत्याही निर्णयाला घाबरण्याची आम्हाला गरज नाही. सरकार डाऊन डाऊन मध्ये येईल ही संख्या पाहून आजचे ते मंत्र्यांच्या ओळखीच्या फोनचे संकेत हे असेच आहेत मित्रांनो. ते विचारतील नेमकं तुमचं काय प्लॅन आहे, नेमकं तुम्ही आता काय करणार आहे आणि नेमकं तुम्हाला काय आम्ही दिल्यावर नेमकं तुम्ही थांबणार आहे. नेमकं आमचं हेच आहे की ओपीएस चे धोरण आम्ही आज जाहीर करत आहोत सरकारमध्ये. हे द्या कंत्राटी करण्याच्या माझ्या बांधवांचा, नियमित करण्याचा आणि किमान वेतनाचा प्रश्न सोडवा. तुम्हाला सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे ना? बाकीचे तुम्ही सुप्रीम कोर्टाचे निर्णय फार पडता. आणि कर्नाटक विरुद्ध उमादेवीचा जो निर्णय आहे की समान काम समान वेतन दिला पाहिजे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय अद्याप केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं लागू करत नाही. परवाच्या ओडिसाच्या विजू पट्टाईक, नवीन पट्टाईक मुख्यमंत्र्यांनी तुम्ही पाहिलं असेल, आपल्या राज्यातल्या संपूर्ण कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित केलं. याला म्हणतात सरकार, याला म्हणतात सरकार. अहो, तुम्ही तर सरकार म्हणून मायबाप होऊच शकत नाही. तुमच्यात ती ताकद नाही, तुमच्या दानत नाही, तुमचे विचारही नाहीत. आणि म्हणून मित्रांना तुम्हाला सांगितलं पाहिजे की तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. ही मोर्चे हे अशीच टिकली पाहिजे. अशा पद्धतीनं जर आपल्याला हे देणार नसतील तर आठवा पुढे भगतसिंगांना, वनवा आठवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि आठवा आपण शिवाजी महाराजांना. घोषणा देऊन चालत नाही. त्यांना त्यांचा विचार आम्ही ज्या वेळेला प्रवाहामध्ये घेऊन येऊ, आम्ही माणसं. या देशातला एक मत आमचा तुम्हाला मंत्री आणि सरकार बनवतं. या देशातला माझा मायबाप आणि आम्ही या देशातली संपत्ती उभी करतो. आमचा बुद्धिजीवी वर्ग ज्या वेळेला आमच्या कौशल्यातून या देशातली संपत्ती उभी करतात, त्या वेळेला अंदानी अंबानी सारखे लोक 720% 320% तुमची संपत्ती वर्षा वर्षाला वाढतात आणि माझा माणूस मात्र गरीब आणि गरीब होत चालला, दरिद्री होत चालला. ती एक चित्रावा, ती एक चित्रावा त्या उर्फीच्या मागे लागली. ही कपडे कमी घालते, अरे तुम्ही काय तिच्या मागे लागलात? या देशामध्ये आणि राज्यामध्ये इतकी भिकारीची परिस्थिती आहे, गरिबीची परिस्थिती आहे, महागाईची परिस्थिती आहे. अनेकांना कपडे मिळत नाही, अनेकांना अंग झाकता येत नाही. तुम्ही का उर्फीच्या मागे लागला? लागायचं असेल तर यांची लाज बाळगा मित्रांनो. अशा पद्धतीचा विचार आहे मित्रांनो. मी मीडियावर टीका करणार नाही, पण जर तुम्ही एका उर्फीचं चित्र इतकं रंगवता, इतकं सुशांत सिंगचं चित्र इतकं रंगवता, इतक्या कंगनांचं चित्र इतकं रंगवता. गेल्या अनेक 4-5 दिवसापासून माझे भाऊबंद अनेक मोर्चे काढत आहेत आणि केवळ म्हातारपणाची काठी आम्हाला मिळावी, माझी सुरक्षा व्हावी यासाठी जर ते लढत असतील तर त्यांच्या बातम्या मात्र त्यांचे मोर्चे टाकायला तुमच्याजवळ वेळ नाही. ही या देशातील लोकांची कसं झालं, हे कसं आलेलं अशाने. आणि म्हणून आपण ज्या सरकारच्या धोरणाच्या संदर्भातला जो सोशल मीडिया आहे तो आपण स्क्रॉल केला पाहिजे. आता आपण पेटवून उठलो पाहिजे आणि सरकारला आपण त्यांची जागा दाखवायचं असेल तर ही शक्ती अबाधित आपण तशीच ठेवली पाहिजे. पुढे आपण याच अबाधित शक्तीतून आपण पुढे जाऊ शकलो तर फार कमी वेळामध्ये सरकारला त्याची नोंद घ्यावी लागणार आहे. मी तर म्हणतो शिंदे साहेब, तुमच्यावर काय काय टेन्शन आहे. सुप्रीम कोर्टाचं टेन्शन आहे, पक्षाचं टेन्शन आहे, मंत्री अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही त्यांचंही टेन्शन आहे, खूप टेन्शन आहे. देऊन टाका ना पेन्शन. एकाच मिशन, एकाच मिशन. खूप टेन्शन घेतला. हा टेन्शन तुम्हाला सगळ्यापेक्षा भारी पडणार आहे. हा सुप्रीम कोर्टापेक्षा, हा त्याच्यापेक्षा मोठा कोर्ट आहे. फार वाईट अवस्था घेण्यापेक्षा पेन्शन देऊन टाका माझ्या बांधवांना. आता ते नवीन विचार करत आहेत.
शेवटचे दोन्ही ते आता विचार असं करत आहे की आपल्या देशातल्या नागरिकांचा आयुर्मान 90 वर्ष झालं बघा त्याच्यातही त्यांची नजर किती वाढली आपल्या 90 वर्ष आपलं आयुर्मान वाढत आणि ते सरकारला परवडत नाही म्हणून केंद्र सरकार 70 वर्षापर्यंत ओल्ड पेन्शन वाल्यांना सुद्धा पेन्शन 70 वर्षापर्यंत देण्याचा विचार करत आहे. खोट नाहीये उमेशचंद्र चिलबुले प्रत्येक गोष्ट तासभरापासून बोलतो. मला माहित आहे इथे मीडिया असेल, इथे गव्हर्नमेंटचं सीआयडी डिपार्टमेंट असेल, प्रत्येक गोष्ट माझी नोंदवल्या जाऊ शकत. इतक्या अभ्यासपूर्ण माझी मागणी आहे 70 वर्षानंतर तुम्हाला ओपीएस मिळणार नाही जर तुम्ही एनपीएस सोबत लढला नाही तर. जरी तुम्हाला वाटत असेल महिना महिना शिल्लक आहे रिटायरमेंट घ्या. आता मी शाळेत जाऊन सही करतो मला काय देणं घेणं आहे, ऑफिस मध्ये जाऊन सही करतो काय देणं घेणं आहे. मित्रांनो संभाजी थोराचे आव्हान निर्माण करू नका राज्यात. कधी आयुष्यात संप केला नाही. ही एकमेव समिती आहे 77-78 संपापासून सदैव आमच्या सोबत आहे. जे मुख्याध्यापकांचा संघ आहे, जे माध्यमिकांचा संघ आहे, जे विद्युक्तांचा आहे, जे विद्यापीठांचा आहे, आजपर्यंत समन्वय समितीत आमच्या सोबत आहे. परवा हे गेले पाय चाटायला चरण स्पर्श चरणदास पाहिला आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला संघटना अनेक भेटायला. पत्रकारांना मीडियाला वाटलं कोण गेला कोण गेला त्यांना शोधा शोधते. त्यांना हे संभाजी दिसले एवढं नावात ते गद्दारी करतील असं वाटलं. तो संभाजी होता ज्याला आपला धर्म बदलता आला नाही मुंडके छापून घ्यावा लागला. इकडे एक संभाजी आहे जो आपल्या माणसाच्या मुंडके छाटायला निघाला, आमच्या मध्ये आमचा विश्वासघात करायला निघाला. फेकून गेले पाहिजे असं संभाजी तुम्ही मित्रांनो. आणि म्हणून आता एकच मिशन जुनी पेन्शन कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मित्रांनो एक स्पष्ट केलं पाहिजे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही प्रश्न आमच्या अजिंक्यावर आहे. पण प्रश्न असा होता की पहिला प्रश्न चर्चेला जात नाही यश होत नाही तोपर्यंत दुसरा प्रश्न हाती घ्यायचा. म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नाराज होण्याचं कारण नाही. आपला विषय असा होता तो आणि पुढे ज्या दिवशी पहिल्या प्रश्नाची कोंडी फुटेल त्यावेळेला दुसरा प्रश्न त्याच्यासोबत असेलच असेल हे तुम्हाला मी आश्वस्त करतो. आणि जाता जाता मी तुम्हाला काय 2-3 गोष्टी सांगणार आहे. आपण फार लहान मनाचे माणसं लहान आहो ना. आपण आपल्याला वाटते नोकरी गेली तर, आपल्याला वाटते पगार नाही भेटला तर, आपल्याला वाटतं काढून टाकलं तर काय जरताची भाषा ठेवून. ज्या दिवशी तुम्हाला काढतील त्या दिवशी अजून याच संख्येनं महाराष्ट्रात मोर्चे काढणार आहोत. आपण याच संख्येनं काढणार आहोत. आणि 2024 फार जास्त दूर नाहीये. 2024 ला लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत. 2023 हे वर्ष आमचं अभियान वर्ष म्हणून राबवा. अभियान वर्ष राबवा. कोण तुमचे नातेवाईक नाही आणि कोणी तुमचा सासरा नाही सासू नाही. काय सरकारातले माणसं तुमचे नाहीत. जो पेन्शन देईल तो सरकार म्हणून सत्तेत येईल हे ब्रीद वाक्य आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे. नाहीतर आम्ही सगळ्यात आधी निवडणुकांमध्ये बॅलट पेपर जे तपासले जातात समजतं ना बॅलट पेपर ईव्हीएमच्या शिवाय ते कोणाचे असतात. कोणाचे असतात कर्मचाऱ्यांचे. कर्मचाऱ्यांचे असतात. तेही ओपीएस नाकारणाऱ्यांसाठीचे त्यांचे मत त्यांच्या बाजूने जास्त. एवढी लाचार तुम्ही तर काही 500 घेतलं नसेल काय. आणि सरकार सांगत यांच्या तिजोरीवर भार येईल नाही यांचा खर्च होईल. नोटाबंदी नंतर लाल लाल नोट 2-2 हजाराचे खूप दिसायचे. तुमच्याकडे आहे का एखादा नोट. कुठे आता कुठे किती अवस्था वाईट आहे. 2000 नोट मी नाही पाहिला 4 वर्षापासून आणि ते आता 2024 मध्ये हळूहळू बाहेर येते.
आणि म्हणून मित्रांनो तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. कोणी कोणत्या पक्षावर टीका करायला या ठिकाणी आलेला नाही. आम्ही आमच्या हक्काची मागणी ज्या वेळेला घेऊन येतो आणि प्रत्येक पक्ष त्या वेळेला आपल्या तिजोरीचा विचार करून आपल्या घरा बांधणार असेल, आपल्या पाच पिढ्याचा घर बांधणार असेल, तर मित्रांनो 58 वर्ष काम करणाऱ्या माणसाला 58 वर्षा घरी गेल्यानंतर आत्महत्या करावे लागत असतील आणि 5 वर्षासाठी आलेला माणूस 5 पिढ्यांचं धन कमवत असेल तर त्या विरुद्ध आपल्याला बोलण्याचा नैतिक अधिकार असलाच पाहिजे, असलाच पाहिजे. आणि तो अधिकार आपण कधीही गमावू नका, कारण आपण गुलामगिर नाही. गुलामगिरीच्या शृंखला दिवसेंदिवस तुमच्या गळ्याभोवती फास म्हणून आवडल्या जात असते. तर मित्रांनो अशी गुलामगिरीचे फास काढून टाकण्यासाठी हीच तरुण अवस्था आहे ज्या संघर्षाचं रक्त तुमच्या रंगांगामध्ये आणि रोमांचकारीमध्ये तो संभावून होतो. म्हातारपणात मरण्यापेक्षा आज रणांगणात येऊन मरा, तो तुम्हाला जास्त आनंददायी ठरेल आणि भविष्याला तो दिशा देणारा असेल असं मला वाटतं. मित्रांनो मी ऑल इंडिया एक्साईज फेडरेशनचा व्हाईस प्रेसिडेंट आहे. मी त्या ब्रह्मदेशांपासून चीनच्या बॉर्डर पासून नागालँड शिलाँग पासून त्रिपुरा आगरतळापासून तर जम्मू काश्मीर पर्यंत मी गेलेलो. 50-50 मीटरवर आर्मीचा माणूस उभा आहे. बरेचदा असं वाटते मी त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी संवाद करताना त्यावेळेला आर्मी काय बोलतो, साहेब माझ्या घरी 18 विश्वदारिद्र्य होते, घरची चूल पेटू शकत नव्हते, आई वडिलांवर कर्ज होता. आणि मग मी विचार केला तसंही तिथे उपाशी मरायचं आहे, इथे गोळी झेलून मरेल म्हणून मी सीमेवर आलो, म्हणून मी सीमेवर आलो. पण आता माझ्या मनात देशप्रेमापोटी देशप्रेम जागवलंय. इकडून गोळी आली आतंकवाद्याची ना तिकडून छेदून गेली तरी मला भीती नाही. फक्त दुःख एका गोष्टींचं वाटतं, दुःख एका गोष्टीचं वाटतं की ज्या दिवशी मला बाळ होते त्यावेळेला त्याला भेटायला जाता येत नाही. माझ्या बहिणीचं साक्ष गंध होते त्यावेळेला मला जाता येत नाही. आणि ज्या दिवशी माझ्या आई वडिलांचा मृत्यू होतो त्याच्या अंतिम संस्काराला ज्वाला द्यायला भडाग्नी द्यायला मी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही, हे माझं तेवढंच दुःख आहे. जर या देशातल्या गरिबांच्या पोरांना सीमेवर राहून देशप्रेम निर्माण होत असेल तर तुम्हाला तुमच्या जुन्या पेन्शनसाठी प्रेम निर्माण झाला पाहिजे आणि तुम्ही मोर्चा काढला पाहिजे. घरी बसून चालणार नाही मित्रांनो, घरी बसून चालणार नाही. आणि म्हणून जाता जाता खूप काही विषय आहे पण आज आपण एवढंच बोलूया. परत 2-3 दिवसात शक्यता आहे की एक चर्चेची फेरी होण्याची. तुम्ही घाबरू नका, सरकार तुम्हाला तपासतं. मुंग सचिन सापाची लढाई कशी असते तशी ही लढाई असते. अहो जंगलातला तुम्ही वाघाचा खाऊ खाल्ला, त्याचे प्राणी तिकडे ठेवले नाही म्हणून वाघ गावात यायला लागला, गावाच्या सीमेवर यायला लागला. जर त्यांना तिकडे खाऊ बरोबर मिळाला असता तर ते इकडे आले असते का? सरकारने आमचं खाऊ खाणं सुरू केलं म्हणून वाघ म्हणून आम्ही रस्त्यावर आलो. आज तुमच्या कुटुंबासह आणि तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही आमचं कुटुंब उद्ध्वस्त करणार असाल आम्ही अजूनही इतकं मेलेलो नाही, अजूनही आमच्यातलं रक्त इतकं थंड झालेलं नाही हे लक्षात ठेवा. तो पेटला नव्हता, तुम्ही पेटवायला भाग पाडलं. आणि म्हणून जाता जाता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, एका जंगलाला आग लागलेली होती, एका जंगलाला आग लागलेली होती आणि त्यातले पशु पक्षी पळू लागले होते, प्राणी पळू लागले होते. आणि त्या वेळेला एक चिमणी एक चिवताई शेजारी असलेल्या तलावातलं पाणी चोचीने आणून जंगल विजवण्याचा प्रयत्न करत होती. पण मित्रांनो एका कावड्याने तिला सांगितलं, चिवताई चिवताई तू पण तू होरपळून मरशील, तुझ्या चोचीनं पाणी आणून हे जंगल विजणार नाही. तिने सांगितलं दादा तुम्हाला पळायचं असेल तर पळा, माझ्या चोचीने हे जंगल दिसणार नाही याची मलाही कल्पना आहे. मला माहित आहे की माझ्या चोचीने जंगल दिसणार नाही पण जंगल विजवण्याचा इतिहास ज्या दिवशी लिहिला जाईल त्या दिवशी माझं नाव विजवणारा तसेच पळून जाणाराच असेल. तुम्ही ठरवा पळून जाण्यात आहे की भिजवणाऱ्यात आहे, एनपीएस मिळव रद्द करून ओपीएस मिळवणाऱ्यात आहे, कंत्राटीकरणाच्या आमच्या भाऊ बंधाच्या सोबत आम्हाला राहायचं आहे, आठवा वेतन आयोग
Sakwa betulnya tidak